सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि आपण निघालो आहोत मुंबईला। गुड मॉर्निंग मंडळी, मंडळी आता वाजलेत सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि आपण निघालो आहोत मुंबईला। तुम्ही बघताय मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे, पार्किंग मध्ये आहे, गाडी बाहेर काढलेली आहे। तो आता आपण चाललोय मुंबईला। सो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आपला मुंबईचा प्रवास बघाल। या पावसात छान वातावरण झालेले आहे, पावसातलं एकदम मस्त। सो आज हा प्रवास तुम्ही बघणार आहात पुणे टू मुंबई। वेदिका ऑलरेडी मुंबईला पोहोचलेली आहे, ती 2-3 दिवस अगोदर गेली, तिचं थोडं काम होतं अगोदर। सो आणि मी मुलांना घेऊन आत्ता निघालेलो आहे। सो मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमळे यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर। मंडळी, आज हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्ही खरंच एन्जॉय करा। चला निघूया आपण। येस, मुलं रेडी आहेत, बसलेले आहेत। आस्था सी हाय, दिसते ना? आस्थाचा पांडू पण आहे बरोबर। असं त्याचं नाव काय? पांडू। पांडू, हा जो पांडू आहे ना, हा नेहमी असतो आमच्या बरोबर। जिथे जेव्हा जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आमच्या बरोबर तो असतो। त्याचं कारण बरंच आहे, तुम्हाला नंतर आम्ही सांगू। सो आणि लक्ष पण रेडी आहे आणि बेल्ट लावलेला आहे दोघांनी मागे। सेफ्टीचं पूर्णपणे आम्ही जे आहे सगळं तसं सेफ्टी करूनच मुलांना मागे बसवलेलं आहे। दोन्ही बेल्ट लावलेत मंडळी, मागे जो बसे ना त्यांनीसुद्धा बेल्ट लावावे सेफ्टीसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी। सो मुलांना बेल्ट लावलेले आहेत। ही माझी लॅपटॉपची बॅग आहे, सो ती पुढे ठेवलेली आहे। काही 1-2 बॅगा मागे आहेत आणि चाइल्ड लॉक तर आहेच आहे बरोबर लक्ष। आणि लक्ष आहे आस्थाची काळजी घ्यायला, दादा ना ते बघा आस्था खुश आहे, मम्माला भेटायचं आहे। सो आस्था जाम खुश आहे। सो चला मंडळी, निघूया आपण मुंबईला। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। चला मंडळी, प्रवासाला सुरुवात करू। हायवेला लागलेलो आहे, म्हणजे जुना बॉम्बे पुणे हायवे। आपण एक्सप्रेस हायवेला अजून लागलो नाही आहे। सो आता इथं पुढे टोल नाका लागेल तळेगावच्या इथे, आणि तिथून मग आपण एक्सप्रेस हायवेला निघू। सो असा काही नजारा आहे समोरचा। चला आता आपण पुढे जाऊ। तरी पण खायला सुरुवात केली आहे। काय खातेस असत तू? अजून आपण एक्सप्रेस हायवेला लागलो नाही, लगेच चालू पण गेले। ओके, समोर लग दाखव जरा। समोर बघा ना किती सुंदर नजारा आहे, आराम छान पैकी। आता आपण तळेगावच्या आसपास आलेलो आहे आणि डोंगर दऱ्या आणि पावसाचा थोडा थोडासा असा मौसम चालू झालेला आहे। एक नंबर सुंदर। सो मंडळी, आपण आता टर्न मारलेलं आहे जुना बॉम्बे पुणे हायवे वरून। आता आपण एक्सप्रेस हायवेला टच करतोय। सो पहिला टोल नका गेलेला आहे, तिथे आता किती रुपये कट झाले त्याचा मला मेसेज येईल तेव्हा कळेल। आणि आता पुढचा जेव्हा एक्सप्रेस टोल येईल तिथे किती पैसे होतात ना ते तुम्हाला मी पुढे सांगेन। सो चला आता 5 मिनिटात आपण एक्सप्रेस हायवेला लागू। लागलेलं आहे
हा आपला एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे. आता पुढे टोल नाका येईल, तो टोल नाका क्रॉस केला की 1.5-2 तासात आपण मुंबईला पोहोचू. समोर डोंगर अख्खा पूर्णच्या पूर्ण धुक्यात हरवलेला आहे. चलो आता कधीतरी लोणावळ्याला जाऊ आपण वेळ भेटला तर नक्की. बऱ्याच दिवसांनी या हायवेला आम्ही म्हणजे मी एक्सप्रेस हायवेला मी ड्राईव्ह करतोय. छान वाटतंय. म्हणजे 5 वर्षापूर्वी कॅनडाला जायच्या अगोदर आम्ही जायचो मुंबईला तेव्हा करायचा ड्राईव्ह केलेलं. 5 वर्षानंतर मी ड्राईव्ह करतोय. एवढं नाही मध्ये आलेलो तेव्हा एकदा ड्राईव्ह केलेली मी, कार घेतली होती तेव्हा. येस, बऱ्याच दिवसांनी करतो. छान वाटतं. नजारा काय पावसाचा सुंदर वाटतं. एक नंबर. किती छान सगळं दिसतं बघा ना. वा सो मंडळी तुम्ही बघताय कसला पाऊस पडतो लोणावळ्यात. आता आपण खंडाळ्याच्या आसपास पोहोचलो, खंडाळ्याला आलो. जबरदस्त पाऊस आहे, जबरदस्त. म्हणजे अक्षरशः तोड असं होतं काही काही ठिकाणी, काही पुढचं जास्त दिसत नाही. एकदम गाडी सांभाळून चालवायला लागते. सो मंडळी कधी तुम्ही लोणावळ्यात खंडाळ्यात येत असाल ना स्वतःच्या व्हेकलने, तो गाडी जरा हळू चालवा, लिमिट ठेवा गाडीचं जे आहे दिलेलं ते. आणि जेवढं आपल्याला दिसतंय आई साईडला ना, तशी गाडी हळूहळू चालवा मंडळी. खूप जोरात पाऊस आहे, पावसात खरंच समोर जास्त दिसत नाही, धुकं पण असतं, सगळं असतं. सो गाडी जरा हळू चालवा. नजारा खूप छान आहे, एन्जॉय करा तुम्ही निसर्ग, पण स्वतःची काळजी घेऊन करा. बघा ना काय पाऊस पडतोय. हा हा हा, एक नंबर, एक नंबर. दाखव ना जोरात जोरात पाऊस. हा, आता पाऊस जरा गेलेला आहे आणि नजारा बघा क्लिअर थोडासा दिसेल. मंडळी आता आम्ही लोणावळा खंडाळ्याच्या समोरून आलेलो पुढे आलेलो आहे आणि आता इथे थांबलो आहे आम्ही. इथे असं सगळं फूड आहे, फूड कॉर्नर आहे असं. सो लोणावळा खंडाळ्याच्या पुढे फूड कॉर्नर आहे. सो आता लेकरांना काहीतरी देतो खायला. भूक लागली असेल ना? काय भूक लागली असता बघा. असतं तर काय खरं नाही. काय असता, कशी आहे तुझी अंब्रेला? छान आहे. आवडली तुला? आस्था जी अंब्रेला कशी आहे ती सांगा. येस. सो आस्था भूक लागली तुला? हो. काय खायचं? काही खायचं काय पण. सो चला पटकन खाऊन घेतो आम्ही. एकदम जबरदस्त मोसम आहे ना, सगळं भारी एकदम वाटतंय. आणि पाऊस का काय पडतो तुम्हाला दाखवलं येताना आम्ही. बरं चला खाऊन घेतो. येस. सो लक्ष आस्था काय घेतलं तुम्ही? 2 मिनटं दाखवता. ओके. सो लक्षने असं काय घेतलेलं आहे? डोनट. त्याला आवडायचं ना लक्ष. असं तू काय घेतलं? तू पण डोनट खाणार आहेस ना? येस. सो असं फूड प्लाझा आहे. सो आम्ही फूड प्लाझा चाललो, खूप छान आहे. आता इथे आम्ही ब्रेकफास्ट स्पेशल्समध्ये थोडंसं खायला ऑर्डर केलेलं आहे आणि आता डोनट घेतलेले निधू बाळाला सुद्धा. सो निधू बाळाला हे सुद्धा आमच्याबरोबर आम्ही पुढे येणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला कळलं, आम्ही वैशुकडे जाणार आहोत. वैशुकडून नंतर मग ऐरोलीला जाणार आहोत, वेदिकाकडे, वेदिकाच्या घरी. सो असा प्लॅन आहे. सो ठीक आहे, तो आता जरा खातो काहीतरी. काय आम्ही चिकन रॅप मागवलेला आहे, लक्ष्मी क्रोझन मागवलेलं आहे आणि आस्थानी डोनट घेतलेलं आहे आणि हे डोनटकडे घेऊन थोडा वेळ वेट करूया मग आपण बसू. कुठला पाहिजे असता? ओके. सो आस्थानी चूज केलेला आहे हा डोनट.
आता तिला ते जरा गरम करून देतो. मस्त आहे रे. आता हे गरम करून घ्या असतं आपण. तो लक्सला घेतलेला आहे क्रोझन चॉकलेट. क्रोझन लक्सने घेतलेला आहे. आत्ताचा डोनट अर्धा अर्धा संपलेला आहे दोघांनी. आता एवढा नको, एवढूसाच राहिला असता, एवढूसा असता काय ते आता क्रोझन खातील. आणि मी घेतलेलं आहे चिकन रॅप. सो आता हे पटकन खातो, भूक लागली सकाळी निघालो तर जास्त खाल्लं खाल्लं. सो आता पटकन खातो नंतर आपण पुढे निघतो. आपल्याला मला जायचं ठाण्यात, जायचं गोड बंद करतो तिकडे जायचं. सो वेळ लागेल. चालेल. लक्ष रात्री बोलतो तो काय झालं माहिती का? तो लक्ष क्रोझन घेतलं पण लक्षला ते एवढा त्यांनी तो पहिला डोनेट खाल्लं ते पण गोड होतं. तो हे पण चॉकलेटचं डोनट तो त्याला एवढं ते काय आवडलं नाही. त्याला ते रॅप खायला आवडतं. पण आम्ही ते वीटवाला घेतलेलं. वीटवाले म्हणजे काय ते चपातीमध्ये रॅप केलेलं आहे. पण छान आहे, चव छान लागते याच्यामध्ये. ते मेयोनीज टाकलेलं आहे आणि बाकीचे जे चटपट्याचे स्वाद टाकले चिकनचा स्वाद छान येतो. ट्राय करायला काही हरकत नाही. एक दिवस एक वेळ असं फिरायला आपण बाहेर पडलो की असं ट्राय करावं मंडळी. नवीन नवीन वेगवेगळे ट्राय. आस्थाला मॅगडी खायचं होतं पण आस्थाला हे आवडलेलं आहे. पण त्यात थोडासा चेहरा तिला आलेला असा कारण की तिला मॅगडी खायचो. तिला कुठेही गेलं ना तिला मॅगडीचंच खायचं असतं ना असतं. म्हणून तिला सांगतो की आपण आता इंडियामध्ये आहोत, तुला बरंच काय काय नवीन नवीन खायला भेटेल, नवीन नवीन ट्राय करायला भेटेल. सो तिला ते दिलं. पण तिला नाही, तिला मॅगडीचंच पाहिजे असं. तिला बघतो मॅगडीचं काहीतरी घेऊन देतो मग ती खुश होईल. नाही तर तिकडे गेल्यानंतर आपण एकदा मॅगडीत जाऊ. ओके. सो छान एन्व्हायरमेंट आहे. तर तुम्ही मुंबई पुण्यापासून मुंबईला जर हो काढता. सो असं इथे थोडंसं हे आहे ना. सो इथे तुम्ही जर पुण्यापासून मुंबईला जात असाल सो ह्या राईट साईडला लोणाळ्याच्या लोणाळा खंडाळ्याच्या पुढे आणि खालापूर टोलनाक्याच्या अलीकडे एक छानसं फूड प्लाझा आहे. खूप छान आहे, एन्व्हायरमेंट खूप छान आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस आहेत खाण्याचे. चॉकलेट्सचे दुकानं पण आहेत, डेट्सची दुकानं पण आहेत. खूप छान आहेत. सो इथे नक्की अवश्य भेट द्या. आरामशीर फॅमिली साईड एन्जॉय करा. हा थोडं महाग आहे इथे पण आपण फिरायला निघालो बाहेर तो चालतं. सो आता जरा खाऊन घेतलं. आता पुढे निघूया. अर्धा पाऊण तास गेलेला आहे. आम्हाला अजून घोडबंदरला पोहोचायचं, उशीर होणार आहे. मला लॉग इन करायचं आहे त्या ऑफिसला कारण का आज आहे शुक्रवार. सो चला निघूया. आता आपण खालापूरचा टोल नाका सोडलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे पुढे. अजून खालापूरचा सोडला आता नंतर पुढे आता मुंबईत घुसू थोड्या वेळा पनवेली आणि त्याच्यानंतर मग पुढे थोडीशी गर्दी भेटेल आपल्याला. 10 आता वाजलेत, 10:53 जवळजवळ पाऊण तास गेला आपला खाण्याच्या मध्ये. ठीक आहे, मग खायचं होतं मुलांना, भूक पण लागली होती, मला पण लागली होती. सो मंडळी आता आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये आणि बघताय ट्रॅफिक केवढं आहे. भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर. बघताय जवळजवळ 10 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले जवळजवळ मी या ट्रॅफिकमध्ये अडकलो. अजून किती वेळ लागेल काय माहिती. बापरे, मुंबईतल्या ट्रॅफिक, मुंबईतलं नाही म्हणतात ठाण्यातलं ट्रॅफिक. आणि आजकाल ठाणं जोरदार गाजतं आहे तुम्हाला माहिती आहे कशावर. आपल्या त्या राजकारणात पडायचं नाही पण ठीक आहे. आता या ट्रॅफिकमधून वाट काढतो हळूहळू आणि आता डायरेक्ट घरी जाऊन भेटतो बहिणीच्या घरी. येस. सो फायनली घरी पोचलेलो आहे. खूप 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 मध्ये ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे पुढचं शूट नाही केलं. लक्ष जेवतोय. लक्ष्मी जेवायला सुरुवात केली आहे. वैशू काय करा, काय बनवलंय जेवायला पटकन सांग दादासाठी. मटण, मटण केलेलं आहे. सुकं चिकन आहे. सुकं चिकन आहे. वडे, हो हे वडे आणि भात, वरण भात. सो असा छान वेगळी भेट आहे. आस्थाला पण जाम भूक लागली ना आस्था. आस्था पण जेवते. सो भाऊजी, निधी आणि आजी आत्या. ओके. सो आता जेवून घेतो या जेवायला. येस. सो मंडळी आज दुसरा दिवस आहे. काल आम्ही नंतर थोडंसं इकडे शूट केलं आणि नंतर मग नंतर संध्याकाळी वेदिका आली. मग जसं बोललो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेदिका दिसली नव्हती का? वेदिका होती
ऐरोलीला तिच्या माहेरी होती ती, तिकडून 2-3 दिवस इकडे गेली होती, तिकडून इकडे आलीनंतर मग संध्याकाळी गप्पा रंगल्या, थोडंसं खाली गेलेलो आम्ही, थोडंसं वैशू भाऊजी मी मुलं वेदिका थोडंसं इथे चक्कर मारत होतो मस्त इथेच, थोडं हलका हलका पाऊस पडत होता काल आणि छान थोडंसं गप्पा मारल्या, छान जरासं पावसात आस्था भिजली थोडीशी, त्याचे फोटो इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत, जरी तुम्ही जर तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करत नसाल तर लवकरात लवकर फॉलो करा, मी कुठे जातो का आम्ही फोटो जे काढतो काय काढतो ना सगळं त्याच्यामध्ये आम्ही शेअर करतो, तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा मंडळी. सो असं आणि आता काल तो तसा दिवस गेल्यानंतर आणि माझं ऑफिसचं काम पण चालू होतं आणि सो ठीक आहे असं. आणि आज सकाळी उठलो व्हिडिओचं एडिटिंग करत होतो, जो आता पुढे व्हिडिओ येईल त्याचं एडिटिंग चालू होतं, ते संपलं आहे आणि आता जरा पाणी पितो गरम पाणी आणि पाणी पिऊन जरा वैशूकडे चहा मागितला. बाहेरचा नजारा एकदम मस्त झालेला, एकदम पाऊस पडतो आहे मुंबईला आणि हे वैशूच्या घरातून हे छान जे नजारा दिसतो ना हा बघा ना, समोर ते डोंगर आहे, हिरवळ आहे आणि पाऊस पडतो आहे सुंदर आणि त्याच्यावर असा असतं की चहा घ्यायचा हां मला खूप आवडतं असं असं हे एन्व्हायरमेंट. सो आता चहा घेतो थोडंसं आणि बोललो आता व्हिडिओ खूप मोठा आला असं, तर व्हिडिओ आता इथे एंड करूया मंडळी. कसा वाटला व्हिडिओ आमचा पुण्यापासून तो इथपर्यंत येईपर्यंत प्रवास दाखवला, वैशूने जेवण बनवलेलं ते दाखवलं थोडंफार तुम्हाला, एकंदरीत व्हिडिओ असा फॅमिली व्हिडिओ झाला, तुम्हाला आवडला कसा मला नक्की 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 सांगा आणि आवडला असेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं, तर लाईक करायचं, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी, अजून चॅनल आपलं जर केलं नसेल तुम्ही तर लगेच 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 सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्की करा मंडळी. जेव्हा तुम्ही लाईक करताना तेव्हा आणखीन यूट्यूब बऱ्याच जणांना रिकमेंड करतं आपला व्हिडिओ, नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा मंडळी आपल्या चॅनलला. चला बाय 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 बाय, टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय 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 बाय.